केंद्रामधल्या मोदी सरकारने देशवासियांची घोर फसवणूक करून सगळ्यांना एप्रिल फूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदेंनी केला. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या सरकार विरोधी बोंबाबोंब आंदोलनात त्यांनी मोदींच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. महागाई, काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन यासह अनेक मुद्द्यांवर सरकारनं जनतेची फसवणूक केल्याचा आरोप शिंदेंनी केला. आतापर्यंत 15 लाख सांगितले त्याचं एप्रिल फूल दिलं, महागाई कमी करू एप्रिल फूल, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढ कमी करू एप्रिल फूल, काळा पैसा परत आणू एप्रिल फूल, सगळंच एप्रिल फूल. म्हणजे ह्या देशाच्या लोकांना त्यांनी इतकं गंडवलंय आणि हे सरकार काय समजते या देशातल्या लोकांना, पण आता असं होऊ देणार नाही. आणि तुम्ही दिसतंय की आता वारा उलटा व्हायला लागलाय. युपीचे रिझल्ट असतील, काही ठिकाणी मध्य प्रदेश आणि राजस्थान असतील, आता कर्नाटकमध्ये पण त्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली आहे. अमित शाह स्वतः म्हणतात की येडियुरप्पा जितना भ्रष्ट मंत्री नाही आहे. बिचारे येडियुरप्पा पण खुर्चीवर बसता बसता त्या दिवशी पडले. आणि तिकडे अमित शाहचे ट्रान्सलेटर म्हणाले की मोदी इज द कॉज ऑफ डिस्ट्रक्शन. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.